एकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। आज लसीकरणाचा सध्याचा आकडा 14 लाख उपलब्ध आहेत। 14 लाख म्हणजे महाराष्ट्राचा 3 दिवसाचा खप आहे, कारण 5 लाखाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही म्हटलं तर 3 दिवसामध्ये हा आकडा संपणार आणि महाराष्ट्राचं लसीकरण बंद होऊ शकेल। आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे, दर आठवड्याला किमान 40 लाख लस पुरवठा केला पाहिजे। जर 40 लाख केला तर आम्ही 7 5 7 6 42 म्हणजे 7 दिवस 6 लाख 42 लाख पद्धतीनं आम्हाला लसीकरण उपलब्ध होईल। मला वाटतं केंद्र सरकारचा कुठलाही असा न पाठवण्याचा विरोध आहे असं मी म्हणणार नाही। पाठवतायत, परंतु गती स्लो आहे। ज्या पद्धतीनं आव्हानात्मक बोललं जातं त्या पद्धतीनं केलं जात नाही, हे मात्र माझं नम्रपणे केंद्र सरकारला सांगणं आहे। आणि मी ते माननीय हर्षवर्धनजी ते अत्यंत सॉफ्ट स्पीकिंग, अत्यंत चांगले आणि मदत करणारेच मंत्री आहेत, परंतु मी त्यांना फार आग्रहपूर्वक सांगितलं की महाराष्ट्राकडे अधिक तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला 40 लाख प्रतिदिन आपल्याला लसीकरण करण्यासाठीचे लस दिली पाहिजे। रेमडेसिवीर जे दररोज 50,000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स आपल्याला मिळतात, परंतु 50,000 च्या 50,000 दररोज कंझ्युम होत आहे। यामध्ये 2 गोष्टींची आवश्यकता आहे। एक म्हणजे जे प्रायव्हेट स्टॉकिस्ट असतात त्या लोकांनी स्टॉक करून कुठेतरी ब्लॅक मार्केटिंग करू नये, यावर ड्रग कंट्रोल इंडिया म्हणजे केंद्र सरकारची ही एक महत्त्वाची संस्था आहे, त्यांनी सुद्धा लक्ष ठेवण्याची गरज आहे।